से युवक कांग्रेस प्रदेश युवक अध्यक्ष महबूब शेख और शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठे के नेतृत्व में महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के नागपुर निवास स्थान के सामने जमकर आंदोलन किया गया। महाराष्ट्र से जा रहे प्रोजेक्ट और रोजगार, इन मुद्दों को लेकर युवक कांग्रेस की ओर से यह आंदोलन किया गया। युवक कांग्रेस की ओर से फडणवीस के निवास स्थान के सामने जमकर नारेबाजी भी की गई। कुछ समय के लिए सभी कार्यकर्ता आक्रामक दिखाई दिए। ये देख पुलिस विभाग की ओर से सभी कार्यकर्ताओं को गिरफ्तार कर लिया गया। आपको बता दें कि जब से महाराष्ट्र से प्रोजेक्ट जाने लगे हैं, तभी से राष्ट्रवादी कांग्रेस और कांग्रेस की ओर से पूरे महाराष्ट्र में आंदोलन किया जा रहा है। टाटा एयरबस सरकार याच नागपूरच्या मिहानमधला प्रकल्प असेल, हे सगळे प्रकल्प एक एक करून गुजरातला त्या ठिकाणी पाठवले जात आहेत। म्हणजे हे ईडी सरकार हे महाराष्ट्राचं गद्दार आणि गुजरातचं वफादार सरकार झालंय। महाराष्ट्राच्या युवकाच्या हातामध्ये त्या ठिकाणी बेरोजगारीचा कटोरा देऊन हे उद्योगाचा पेटारा हा गुजरातच्या सरकारला त्या ठिकाणी द्यायला लागलेत आणि शिंदे फडणवीस ही गुजरातची चाकरी करण्यासाठी महाराष्ट्राच्या युवकाची हक्काची भाकरी पळवायला लागलेत। म्हणून सातत्यानं जे प्रकल्प आमचे या ठिकाणी गुजरातला नेले जात आहेत, त्याच्या निषेधार्थ आम्ही देवेंद्र फडणवीस जे या महाराष्ट्रातले सगळ्यात प्रमुख नेते आहेत, कारण सरकारमध्ये मुख्यमंत्री कुणी जरी असलं तरी हे सरकार देवेंद्र फडणवीस चालवत आहेत आणि गुजरातचे हस्तक म्हणून ते काम करत आहेत आणि महाराष्ट्राचे सगळे प्रकल्प ते गुजरातला पाठवत आहेत। म्हणून आज आम्ही त्यांच्या नागपूरच्या घरासमोर या ठिकाणी आंदोलन करतोय, उद्या त्यांच्या मुंबईच्या सागर बांगल्यासमोर देखील आम्ही आंदोलन करू। आणि आमची विनंती आहे की आमच्यासाठी हा राजकारणाचा भाग नाही, वेदांता फॉक्सकॉन आणि टाटा एयरबसचा प्रकल्प हा देवेंद्र फडणवीसांनी गुजरातला गेलेला प्रकल्प परत महाराष्ट्रात आणावा। महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं आम्ही तुमचा जाहीर नागरी सत्कार करू। एनबीसी न्यूज के लिए कैमरा पर्सन अमोल के साथ अभिषेक पानसी की रिपोर्ट।